चित्रे कुत्री हाय हाय, चित्रे कुत्री हाय हाय, चित्रे कुत्री हाय हाय, भाजपाच्या पदाधिकारी चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या गटाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी चित्रा वाघ यांच्या पोस्टरला जोडेमारो आंदोलन करण्यात आलं. शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या चित्रा वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली. नमस्कार, संगीता अरुण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, नाशिक महिला जिल्हा अध्यक्ष. आज जे काल चित्रा कुत्रीने जे विधान केलं आहे, साहेबांच्या एकाचा वापर संपला की दुसऱ्या पिंजऱ्यातून बाहेर, अशी पोस्ट साहेबांच्या विरोधात आक्षेपार्ह ट्विटरवर केलेली पोस्ट आम्हा सर्वांना वेदना देणारी आहे. 83 वर्षाचा योद्धा आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांना बोलण्याची हिची लायकी आहे का? ही विचित्रबाई कोणामुळे मोठी झाली? साहेबांनी तिला समाजामध्ये, महाराष्ट्रामध्ये नाव दिले आणि ही बाई स्वतःच्या नवऱ्यावरती CBI गुन्हा दाखल झाला म्हणून बापाला सोडून पळून गेली आणि ही बापाला शिकवणार काय? चिल्लरबाई हिला महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही, हिला माझ्या महाराष्ट्रातील महिला भगिनी महाराष्ट्रात फिरू देणार नाही, चपलाने मारल्याशिवाय राहणार नाही. लायकी नसलेली मनोरुग्ण चित्राबाई आहे, हिच्यावर कारवाई करा. नाशिक जिल्हा व महाराष्ट्रातील महिला राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या वतीने मी प्रशासनाला विनंती करते का ह्या विचित्रबाईवर कारवाई झालीच पाहिजे. या आंदोलनात वर्षा पवार, गंगूबाई रनमाळे, मीरा भोईर, चंद्रकला शर्मा, कल्पना अहिरे, रेखा शर्मा, भारती चित्ते, नंदा दोडके आदी महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.